नमस्कार मंडळी, विरंगुळाबीत वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। आरती चवीला पण अप्रतिम अशी लागते, ते कोथिंबिरीचे दपाटे। तर चला मग त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघूया। त्यासाठी आपल्याला लागणारी कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, गव्हाचं पीठ अर्धी वाटी, बाजरीचं पीठ दीड वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी आणि मीठ। तर चला मग आपण बनवूया कोथिंबिरीचे धपाटे। तर आता आपण ते पीठ तयार करून घेऊया धपाट्यांचं। तर मी आधी हे सगळे म्हणजे कोथिंबीर पहिल्यांदा घेईल, मग मी त्यातच बेसन पीठ ॲड करेल। मग गव्हाचं पीठ, मग तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ हे जास्त घ्यायचं आहे, आणि ही लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट आहे तर ती मी जास्त घेते, आम्हाला तिखट आवडते म्हणून, आणि चवीनुसार मीठ। हे मी सगळं एकत्र करून घेणार, छान मळून घेणार आहे मी। बा पहिले कोथिंबीर आणि तेच मिक्स करून घेईल, मग त्यानुसारच पाणी ॲड करेल, पाणी लागते की नाही। तर मला ह्या हे बघा, मी हे मिक्स करून घेतले पण मला ह्यात थोडं पाणी टाकावं लागेल। तर मी ज्या भांडे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली होती, तर मी त्याच भांड्यात पाणी टाकून आणि हे पाणी घेतले एक वाटी। तर बघू किती लागतं ते, मी मळून घेते हे छान। तर हे बघा, हे पीठ मी मळून घेतले, मी थोडं सैलच मळून घेतलं आहे ते, आणि कोथिंबीर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता, जास्त असली तर ते छानच लागते आणि खूप चविष्ट लागतात हे धपाटे कोथिंबीरीचे। सैलच मळून घ्यायचं आहे हे बघा। तर आपलं कणिक रेडी आहे आणि मी कसे बनवायचे ते दाखवते तुम्हाला। तर मी आता गॅस पेटवून घेते, तवा तापत ठेवते, आणि मी असा एक सुती कपडा घेतला आहे, ह्याच्यावर मी ते थापणार आहे धपाटे कोथिंबीरीचे करणार आहे ह्याच्यावर। छान थोडं पाणी लावून घेतलं त्या कपड्याला, आधी मी ओला करून घेतला होता, आता थोडं पाणी लावलं, आणि असं कणिक एक गोळा घ्यायचा आहे कणकेचा छोटासा, आणि पुन्हा हाताला पाणी लावून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने ते थापून घ्यायचं। हे तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता, लोणच्यासोबतही खाऊ शकता, दह्यासोबत छान लागतात ते, खूप चविष्ट लागतात, मुलांना तर खूप आवडतात, कधी टिफिनला द्यायला पण बरे पडतात। तर थोडे पातळच करायचे, जाड नाही करायचे हे बघा झालंय, आणि तवा गरम झाला की मग तव्यावरती टाकायचा। तर मी आता दोन्ही साईडने छान भाजून घेतलाय कोथिंबीरीचा धपाटा, झालाय रेडी हा बघा। आता मी याच पद्धतीने दुसरे सगळे धपाटे करून दाखव बनवते आणि मग दाखवते तुम्हाला। तर मी सगळे थालीपीठ करून घेतले हे बघा, यात जरा कोथिंबीर थोडी जास्त घातली की अजून छान लागतात, मुलं अशी कोथिंबीर खायला कंटाळा करतात, तर असे थालीपीठ करून दिले तर ते पौष्टिक पण राहतात आणि छानही लागतात, ते आवडीने खातात मग। तर तुम्ही लोणच्याबरोबर खा, चटणीबरोबर खा, आपण आम्हाला असेच आवडतं, कारण जो कोथिंबीरीचा फ्लेवर असतो
तो खूप छान लागतो आणि त्यात जी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलेली त्यामुळे अजूनच भारी। कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा, मग पुन्हा परत एकदा कमेंट करा। तर माझ्या जर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।